आपल्याकडून मी सर्व राजकीय पक्षांना असं आवाहन करतो किंवा एक खुली ऑफर देतो की तुम्हाला हवे तेवढे भोंगे तुम्ही आम्हाला आणून द्या, तुम्ही म्हणताल तिकडे आम्ही ते भोंगे लावू, तुम्ही म्हणताल ते भोंगेवर आम्ही वाजू. फक्त आठ एवढी असेल की जे आमचे गोरगरीब कष्टकरी बांधवांच्या घरातली मुलं आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना शाळेची फी भरायला पैसे नाही आहेत, त्यांची शाळेची फी भरा. राज्यामध्ये काही दिवसांपासून भोंगे आणि हनुमान चालीसा हा विषय चांगलाच गाजतो आहे. राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही ठिकाणी याला विरोध दर्शविला जातोय तर काही ठिकाणी तटस्थ भूमिका घेतली जाते. मात्र पुण्यामध्ये कष्टकरी वर्गाने हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण आणि हनुमान चालीसा एकत्र म्हटली आहे आणि ह्या विषयाला छेद दिलाय. नार सारद अहिंसा यम कुबेर दिकपाल जहाते कवी कोई सखाते तुमोपकार सुग्रीवतींना राजवीर रजपतींना तुम्हारे मंत्र विषणमाना लंकेश्वर भयजना युगसुद भानु लीलो त्याही मधुरफल जानु प्रभु मुद्रिका मिलिमुखमाई जल्दी गया चरणही सुगमका सुगमनगर तुम्हारे तेथे राम दुहारे तुमरखवारे होतने आज्ञा बनु पैसारे सब शुक्लाय तुम सरना तुम रक्ष कायकोडरण अपने ते समारे आपे ती लोक कापे भूत पिसात निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाशेर घर सपीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट दे हनुमान तुलावे मन प्रमोदिन ध्यान लावे सप्तराम तपस्वी राजा तिनके का सक साजा और मन जो बोलाई सोई अमित जीवन फल पावे चार युग पता भय तुम्हारा जीव जियारा साधु संत के तुम्र कवारे असुर निकंदर रामोदारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असुर दिन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख सरावे अंत काल रघुपुर जाई झा जन्म हरि भक्त गाये और देवता चित्त नदराय हनुमंत से सरगा संकट काटे मिटे सब पीरा जो सुमिर हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा कुरु गुरुदेव की आई जो शतबार पाठ कर कोई छुटी बंधी मासुक होई जो यह पाठ हनुमान चालीसा होय सिद्धि सरगा गौरी सा तुलसीदास धारी चेहरा कीज नातुर दय महाडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय वसु स्वरूप हनुमान महाराज की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. गेल्या आठवड्याभरापासून असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये फक्त एकच प्रश्न आहे की कुठं कुठं कोणी कोणी भोंगे लावावेत आणि बाकी सगळे प्रश्न संपले असं वाटायला लागलं. त्यामुळे आमच्या चालक बांधवांनी काल आमची मीटिंग सुरू होण्यापूर्वी एकत्र हनुमान चालीसा आणि आयान वाचली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामागचा उद्देश असा होता की आमचे अनेक महत्त्वाचे प्रश्न पोटा पाहण्याचे जे गेल्या अनेक महिन्यांपासून विलंबित आहेत त्या मेन प्रश्नांकडे कुठले राजकीय पक्ष बघायला तयार नाही आहे आणि असले नवीन नवीन प्रश्न उपस्थित करतात आणि आमच्या मेन मुद्द्यांकडनं जे आमच्यासाठी जीवनमरणाचे प्रश्न त्याकडे दुर्लक्ष होतं. तर आमच्या बघतो रिक्षावाल्याकडून मी सर्व राजकीय पक्षांना असं आवाहन करतो किंवा एक खुली ऑफर देतो की तुम्हाला हवेत तेवढे भोंगे तुम्ही आम्हाला आणून द्या, तुम्ही म्हणताल तिकडे आम्ही ते भोंगे लावू, तुम्ही म्हणताल ते भोंगेवर आम्ही वाजू. फक्त आठ एवढी असेल की जे आमचे गोरगरीब कष्टकरी बांधवांच्या घरातली मुलं आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना शाळेची फी भरायला पैसे नाही आहेत, त्यांची शाळेची फी भरा. तुम्ही म्हणताल तिकडे आम्ही भोंगे लावू, तुम्ही म्हणताल तिकडे आम्ही जे वाजवायचं ते वाजू. फक्त आम्ही एकमेकाची डोकी फोडणार नाही, आमचं एकमेकांवरचं प्रेम असंच अबाधित राहील, ते वाढत जाईल. कारण की आता हे खूप झालं की जेव्हा बघावं तेव्हा जे काय भांडणं असतील ते आम्हीच लोकांनी एकमेकांशी करायची, उपाशी पण आम्हीच राहायचं, नुकसान पण आमचंच होणार. श्रीमंतांची जी घरं असतात त्यांच्यावर कधी कुठल्याही प्रकारची संकटं येत नाहीत आणि आमच्याच लोकांवरती आमच्याच कुटुंबियांवरती संकटं येतात, हे आता चालणार नाही. त्यामुळं तुम्ही आमच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष द्या, मूळ मुद्द्यांकडे लक्ष द्या. सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे, कुठल्याही एका राजकीय पक्षाला नाही आहे. कारण की जेव्हापासून हा प्रश्न यांनी उपस्थित केला भोंग्याचा तेव्हापासून सगळेच राजकीय पक्ष खूप उत्साहित आहेत, ते तेवढ्याच विषयावरती बोलत आहेत. तर सगळ्या राजकीय पक्षांना अशी विनंती आहे की तुम्ही आमच्या मेन मुद्द्यांवरती बोला, बाकीच्या गोष्टींवरती आम्हाला डायव्हर्ट करू नका.